आणखी एक ब्रेकिंग बातमी आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर गंभीर आरोप केलेले आहेत. एक्झिट पोलच्या अंदाजानंतर शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात उसळी घेतलेली होती, पण निवडणूक निकालानंतर इंडिया आघाडीमध्ये सगळं चित्रच पालटून गेलं. जसजशा इंडिया आघाडीच्या जागा वाढत गेल्या तसतशी शेअर मार्केटमध्ये पडझड होत गेली, आणि आता तोच मुद्दा राहुल गांधींनी पुढे करत नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर तोफ डागली आहे. निवडणुकीच्या काळात मोदी आणि अमित शहा यांनी शेअर मार्केटवर भाष्य केलं, खोट्या एक्झिट पोलचा मार्केटवर परिणाम झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. दरम्यान मोदी आणि शहांनी निवडणुकीच्या काळात शेअर मार्केटवर भाष्य का केलंय असा थेट सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केलाय. तसंच खोटे एक्झिट पोल आणि भाजपचा काय संबंध आहे असा देखील थेट सवाल राहुल गांधींनी उपस्थित केलाय. दरम्यान या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी झाल्याची मागणी राहुल गांधी यांनी केली असून त्यामुळे एकूणच आता लोकसभा निवडणुकीनंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये खणाखणी सुरू झाल्याचं दिसून येत आहे. यहां पे इन्वेस्टमेंट फॉरेन इन्वेस्टर्स ने इन्वेस्ट किए हैं और उसके बाद 30 लाख करोड़ रुपए का लॉस होता है. इसका लॉस होता है रिटेल इन्वेस्टर्स का लॉस होता है. तो ये जो आप देख रहे हैं हिंदुस्तान की स्टॉक मार्केट की हिस्ट्री का सबसे बड़ा स्कैम है. 1 जून मीडिया झूठे एग्जिट पोल रिलीज करते हैं. बीजेपी का ऑफिशियल जो इंटरनल सर्वे था वो उनको 220 सीट दे रहा था. तो ये इंफॉर्मेशन बीजेपी के लीडर्स के पास था. इंटेलिजेंस एजेंसीज ने 200 और 220 के बीच में सरकार को बताया था कि उनकी सीट आएगी. 3 जून को स्टॉक मार्केट सारे रिकॉर्ड तोड़ देता है और 4 जून को खटाक से स्टॉक मार्केट अंडरग्राउंड कर देता है. तर पियुष गोयल यांनी राहुल गांधींच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. राहुल गांधींच्या आरोपांना कोणताही आधार नसल्याचं पियुष गोयल यांनी म्हटलंय. कर्नाटक तेलंगणा हिमाचल के सरकारों से पूछ रही हैं कि वो जो 1 लाख रुपए प्रति महिला को देने का वादा राहुल गांधी जी ने किया था अब वो उसको पूरा करे और जहां जहां पे महिलाएं कांग्रेस से और कांग्रेस की सरकारों से अपना हक और न्याय मांग रही है मैं उम्मीद करता हूं कि राहुल गांधी जी उसको पूरा करने का काम करेंगे बजाय के निवेशकों को डराना और ये साजिश रचना कि भारत की उभरती हुई अर्थव्यवस्था पर अनाप शनाप प्रश्न चिन्ह उठाकर लोगों को गुमराह करना.